माझं नाव तुषार तायवाडे, मुक्काम पोस्ट वागोली, तालुका मोर्चे, जिल्हा अमरावती, मी येथील रहिवासी असून RCF व महाराष्ट्र शासन कृषी विभाग, सहायक कृषी अधिकारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप बीज प्रक्रिया स्पर्धा हंगाम 2022 मी सहभाग घेतला असून आपण आज मका या बीजाची बीज प्रक्रिया करणार आहोत। तर मका आपण 1 किलो मका घेतलेला आहे आणि 1 किलो मक्यासाठी आपण RCF कडून हे जे मिळालेलं बायोला आहे, जीवाणू संवर्धक, आपण याची बीज प्रक्रिया करणार आहे। आणि मका या बियाण्यासाठी आपण 1 किलो मक्यासाठी आपण 10 मिली बायोला घेणार आहे। तर आपण आता मक्याच्या बीज प्रक्रियेसाठी आपण सुरुवात करू। हे 5 मिलीचं एक झाकण आहे, तर हे 2 झाकणं आपण 1 किलो बियाण्यासाठी म्हणजेच 10 मिली जी आपली मात्रा आहे ती पूर्ण होऊन जाईल। बीज प्रक्रिया करतेवेळी आपल्याला सर्वात महत्त्वाची काळजी घ्यायची आहे की बियाण्याला जे आपण जीवाणू याच्यामध्ये औषध टाकलेलं आहे ते पूर्णपणे लागलं पाहिजे। म्हणजे काय होईल की ते सर्व बियाण्यासोबत ते औषध एकरूप होईल आणि बियाण्याला उगवण शक्तीला त्याचा फायदा होईल। बियाण्याची बीज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्याला याला अर्धा तास सावलीमध्ये सुकवायचं आहे, याला उन्हात सुकू नये। जर उन्हात सुकलं त्याचे याच्यावर जे लागलेलं औषध आहे त्याच्यातले जे जीवाणू आहे ते मरून जातील। अर्धा तास सावलीत सुकवल्यानंतर आपल्याला याची लागवड करायची आहे। लागवडीला आपल्याला याची ओल्या शेतात करायची आहे, कोरड्या शेतात करायची नाही आहे। धन्यवाद।